वेलकम इन सीरीज ऑफ टर्न ऑन एंड टर्न ऑफ मेथड ऑफ थायरिस्टर्स। इन लेक्चर नंबर 4 वी विल स्टडी द आरसी ट्रिगरिंग सर्किट। देर आर टू टाइप्स ऑफ आरसी ट्रिगरिंग सर्किट, हाफ वेव आरसी फायरिंग सर्किट एंड फुल वेव आरसी फायरिंग सर्किट। अपन लेक्चर नंबर 3 मध्ये ऑलरेडी बघितलेले आहे बघा, कोणती ट्रिगरिंग मेथड बघितले, आर ट्रिगरिंग मेथड आपण ऑलरेडी बघितलेले आहे। आता आपल्याला कोणती मेथड स्टडी करायची आहे, आरसी ट्रिगरिंग मेथड काय करायचे आहे स्टडी करायचे आहे। आरसी ट्रिगरिंग मध्ये आपले 2 पॉइंट आहेत, कोणते, हाफ वेव आरसी फायरिंग सर्किट एंड फुल वेव आरसी फायरिंग सर्किट। दिस इज द ही कशाची सर्किट डायग्राम आहे, आरसी ट्रिगरिंगची सर्किट डायग्राम आहे। आरसी ट्रिगरिंग मध्ये काय होतं, रेजिस्टर आणि कपॅसिटर यूज करून काय केलं जातं, ट्रिगरिंग केलं जातं। आपण अगोदर काय बघितलं होतं, अगोदर आपण फक्त काय बघितलं होतं, एवढी सर्किट डायग्राम बघितलेली होती, कोणती, एसी सोर्स, लोड, हा एससीआर, गेट, हा डायोड आणि व्हेरिएबल रेजिस्टर आर। पण ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 पॅरामीटर ऍड करायचे आहेत, कोणते, सी आणि डायोड D2। इथं 2 डायोड आपण यूज केलेत, D1 आणि D2। पण ऑलरेडी आपण ही एवढी सर्किट डायग्राम आपण ऑलरेडी बघितलेली आहे, कोणती बघितलेली आहे, ही एवढी सर्किट डायग्राम बघितलेली आहे। कोणती सर्किट डायग्राम म्हणजे तुमची काय झाली, आर ट्रिगरिंग सर्किट डायग्राम झाली। आणि आरसी ट्रिगरिंग मध्ये आपण 2 पॅरामीटर ऍड केलेले आहेत, कोणते, डायोड D2 आणि कपॅसिटर C। हे 2 पॅरामीटर आपण इथे काय केलेले आहेत, ऍड केलेले आहेत। आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे, आरसी ट्रिगरिंग मेथड। ही आरसी ट्रिगरिंग मेथड मध्ये आपण काय केलेलं आहे, 2 पॅरामीटर डायोड D2 आणि C ह्याच्या थ्रू आपल्याला काय करायचं आहे, SCR ला काय करायचं आहे, टर्न ऑन करायचं आहे। मग आता पहिली मेथड बघा, ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल। आता ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल कसं असणार आहे, हे टर्मिनल पॉझिटिव्ह असणार आहे आणि हे टर्मिनल काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे। कारण की पॉझिटिव्ह हाफ सायकल तुमची अशी असते, पॉझिटिव्ह हाफ सायकल, ही निगेटिव्ह हाफ सायकल। पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये धीस टर्मिनल इज पॉझिटिव्ह, ह्या टर्मिनलला आपण A म्हटलं आणि ह्या टर्मिनलला जर B म्हटलं तर A इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू B। मग A जर पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू B असेल तर हा एनोड काय झाला, हा एनोडला पॉझिटिव्ह सप्लाय आहे। हा एनोडला कोणता सप्लाय आहे, ऑलरेडी पॉझिटिव्ह सप्लाय असतो। आणि कॅथोडला काय असतो, निगेटिव्ह सप्लाय असतो। कॅथोडला कोणता सप्लाय असतो, निगेटिव्ह सप्लाय असतो। त्यामुळे काय होणार आहे, हा जो SCR आहे तो SCR कोणत्या बायसिंगमध्ये असणार आहे, फॉरवर्ड बायसिंगमध्ये असणार आहे। SCR काय झाला, हा फॉरवर्ड बायसिंगमध्ये झाला। मग SCR फॉरवर्ड बायसिंगमध्ये झाल्यामुळे J1 जंक्शन आणि J3 जंक्शन ऑफकोर्स काय झालं, तुमचं फॉरवर्ड बाय झालं। आता रिमेनिंग कोणतं राहिलं, J2 जंक्शन राहिलं। मग J2 जंक्शनला आपण गेट टर्मिनल अप्लाय केलेला आहे, मग ह्या गेटला काय करायला पाहिजे, टर्न ऑन करायला पाहिजे। मग गेटला टर्न ऑन करण्यासाठी काय करायला पाहिजे, इथं आता ही मेथड काय करायला पाहिजे, यूज करायला पाहिजे। मग ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, आता A इज पॉझिटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड ड्युरिंग द फॉरवर्ड बायसिंग, दिस पॉझिटिव्ह इज कनेक्टेड टू एनोड अँड दिस निगेटिव्ह इज कनेक्टेड टू कॅथोड, सो SCR इज इन फॉरवर्ड बायसिंग। आता SCR ज्याला फॉरवर्ड बायसिंगमध्ये असेल तर त्याला कपॅसिटर तुमचा C काय होणार आहे, चार्ज होणार आहे। कपॅसिटर सी काय होणार, चार्ज होणार। कपॅसिटर सी कुठंपर्यंत चार्ज होणार, अप टू दी पीक व्हॅल्यू पर्यंत चार्ज होणार। आणि तो कुणा थ्रू चार्ज होणार, व्हेरिएबल रेजिस्टर आर थ्रू काय होणार आहे, चार्ज होणार आहे। म्हणजेच इन फॉरवर्ड बायसिंग कपॅसिटर सी विल चार्ज अप टू दी पीक व्हॅल्यू ऑफ द अप्लाइड व्होल्टेज थ्रू दी व्हेरिएबल रेजिस्टर्स आर। आणि त्यावेळी हा डायोड D2, फॉरवर्ड बायसिंगमध्ये डायोड D2 काय असणार आहे, रिव्हर्स बायस असणार आहे। फॉरवर्ड बायसिंगमध्ये डायोड D2 काय असणार आहे, रिव्हर्स बायस असणार आहे। ड्युरिंग द फॉरवर्ड बायसिंग डायोड D2 विल बी रिव्हर्स बायस। का रिव्हर्स बायस असणार आहे, आणि हे पॉझिटिव्ह कनेक्शन डिरेक्टली कशाला अप्लाय केलं, इथं निगेटिव्हला, कारण की हे डायोडचं कोणतं टर्मिनल आहे, निगेटिव्ह टर्मिनल आहे। आणि हे कोणतं आहे, पॉझिटिव्ह, हे एनोड आहे आणि हे कॅथोड आहे। त्यामुळे हे निगेटिव्ह एनोडला कनेक्ट केलं, हे पॉझिटिव्ह। त्यामुळे ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल, ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल डायोड D2 विल बी रिव्हर्स बायस, अँड ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल SCR वर्किंग इन फॉरवर्ड बायस, सो कपॅसिटर सी चार्ज अप टू द पीक व्हॅल्यू थ्रू द व्हेरिएबल रेजिस्टर्स आर। आणि हा जो व्हेरिएबल रेजिस्टर आर काय करणार आहे, असं व्होल्टेज मेंटेन करणार की त्यामुळे हा डायोड काय होणार, D1 टर्न ऑन होणार। आणि डायोड ऑन झाला की तो सप्लाय कशाला अप्लाय करणार, गेट करंटला इथं काय करणार आहे, सप्लाय अप्लाय करणार। आणि गेट तुमचा काय होणार आहे, ट्रिगर्ड होणार आहे, किंवा गेट काय होणार आहे, इथं टर्न ऑन होणार आहे। आता नेक्स्ट पार्ट कोणता आहे, निगेटिव्ह हाफ सायकल। या निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये A इज निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू B, म्हणजेच हा SCR काय झाला, तुमचा टर्न ऑफ झाला।
एस सी आर काय झाला तुमचा टर्न ऑफ झाला. एस सी आर टर्न ऑफ झाल्यानंतर निगेटिव्ह सायकल मध्ये हा डायोड डी टू कसा वर्क होणार आहे, फॉरवर्ड बायस म्हणून वर्क होणार. का वर्क होणार, हे निगेटिव्हचं कनेक्शन निगेटिव्हला अप्लाय केलं, पॉझिटिव्हचं कनेक्शन पॉझिटिव्हला अप्लाय केलं, पॉझिटिव्हचं कनेक्शन कशाला अप्लाय केलं, पॉझिटिव्हला अप्लाय केलं. त्यामुळे हा डायोड डी टू काय होणार आहे, फॉरवर्ड बायस म्हणून वर्क होणार. आणि इथं तुमचा कपॅसिटर कुणा थ्रू, कारण की हे सर्किट तुमचं टोटली ऑफ असणार आहे, हे सर्किट सगळं टोटली काय असणार आहे, ऑफ असणार आहे. का, आणि एस सी आरच ऑफ आहे, त्यामुळे हे सर्किट काय होणार नाही, वर्क होणार नाही. फक्त हे दोनच सर्किट राहणार आहे. कोणतं, कपॅसिटर सी काय होणार आहे, चार्ज होणार आहे. आणि कुणा थ्रू चार्ज होणार आहे, तो डायोड डी टू थ्रू काय होणार आहे, चार्ज होणार आहे. इथं बघा, बाय युझिंग धिस मेथड वी कॅन अचीव फायरिंग अँगल मोअर दॅन 90 डिग्री. कारण की आठ ट्रिगरिंगचा ड्रॉबॅकच काय आहे, आठ ट्रिगरिंगमध्ये तुमचा फायरिंग अँगल 0 to 90 degree पर्यंतच वर्क होतो. पण आर सी ट्रिगरिंग यूज केल्यानंतर तो काय होतो, 90 degree पेक्षा जास्त काय होतो, फायरिंग अँगल इथं जनरेट होतो. इन द पॉझिटिव्ह हाफ सायकल द कपॅसिटर इज चार्ज थ्रू व्हेरिएबल रेजिस्टर्स आर अप टू द पीक व्हॅल्यू ऑफ अप्लाइड व्होल्टेज. पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये कपॅसिटर काय होणार आहे, हा चार्ज होणार आहे. पण कुणा थ्रू चार्ज होणार आहे, व्हेरिएबल रेजिस्टर आर थ्रू काय होणार आहे, चार्ज होणार आहे. आणि चार्ज झाल्यानंतर तुमचा डायोड डी वन काय होणार आहे, तर टर्न ऑन होणार. द व्हेरिएबल रेजिस्टर्स आर कंट्रोल द चार्जिंग टाईम ऑफ द कपॅसिटर. म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टर आर काय करणार, चार्जिंग टाईप ऑफ द कपॅसिटर काय करणार, सेट करणार. डिपेंड्स अपॉन द व्होल्टेज अक्रॉस द कपॅसिटर्स. व्हेन ए सफिशियंट अमाऊंट ऑफ गेट करंट विल फ्लो इन द सर्किट, द एस सी आर स्टार्ट टू कंडक्ट. ज्या वेळेला सर्किटरीमधून मिनिमम अमाऊंट ऑफ करंट फ्लो होईल, त्यावेळेला एस सी आर काय होणार आहे, गेट सप्लायला सप्लाय अप्लाय होणार. आणि त्यावेळेला गेट काय होणार आहे, टर्न ऑन झाला की एस सी आर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, टर्न ऑन होणार आहे. इन निगेटिव्ह हाफ सायकल द कपॅसिटर इज चार्ज अप टू दी निगेटिव्ह पीक व्हॅल्यू थ्रू दी डायोड डी टू. कारण की निगेटिव्ह हाफ सायकलला तुमचा कपॅसिटर हा एस सी आर रिव्हर्स बायस असणार आहे, त्यामुळे हे सर्किट टोटली काय असणार आहे, तुमचं ऑफ असणार आहे. आणि त्यावेळेला तुमचा कपॅसिटर कुणा थ्रू चार्ज होणार आहे, ह्या डायोड डी टू. का डायोड डी टू, ज्याला रिव्हर्स सप्लाय अप्लाय करणार, त्याला हा डायोड काय होणार आहे, फॉरवर्ड बायस म्हणून हा काय होणार आहे, वर्क होणार आहे. इथं डायोड हा काय होणार आहे, फॉरवर्ड बायस म्हणून वर्क होणार आहे. इन द निगेटिव्ह हाफ सायकल द कपॅसिटर इज सी इज चार्ज अप टू दी निगेटिव्ह पीक व्हॅल्यू थ्रू द डायोड डी टू. डायोड डी वन इज यूज टू प्रिव्हेंट द रिव्हर्स ब्रेकडाऊन ऑफ द गेट कॅथोड जंक्शन इन द निगेटिव्ह हाफ सायकल. डायोड डी वन काय करतं, प्रिव्हेंट करतं. कुणाला प्रिव्हेंट करतं, निगेटिव्ह सायकलमध्ये एस सी आर डॅमेज होऊ नये ह्यासाठी आपण डायोड डी वन काय केलेलं आहे, तिथं यूज केलेलं आहे. आणि डायोड डी वनचा जो सप्लाय आहे तो डायरेक्टली आपण कशाला अप्लाय केलेला आहे, डायोड डी वनचा सप्लाय आहे तो डायरेक्टली आपण कशाला अप्लाय केला आहे, गेटला इथं काय केलेलं आहे, अप्लाय केलेलं आहे. आता ही त्याची काय आहे, वेवफॉर्म आहे. ह्या वेवफॉर्ममध्ये आपण हा सप्लाय व्होल्टेज अप्लाय केलं. हे काय आहे, व्होल्टेज अक्रॉस लोड. हे व्होल्टेज अक्रॉस लोड म्हणजे इथं काय झाला, एस सी आर टर्न ऑन व्हायला एवढा त्यानं टाइम पिरियड घेतला. हा म्हणजे काय झाला, फायरिंग अँगल झाला. त्यानं हा एवढा काय झाला, हा कंडक्शन अँगल झाला. म्हणजे इतका वेळ एस सी आर काय झाला, तुमचा टर्न ऑन झाला. आणि हा इतका पिरियड टाइम पिरियड घेतला त्यानं, फायरिंग अँगल अल्फा. आणि हे काय आहे, व्होल्टेज अक्रॉस एस सी आर, व्होल्टेज अक्रॉस एस सी आर. इथं तुमचा एस सी आर काय असणार आहे, टर्न ऑन असणार. त्यानंतर इथं काय असणार आहे, ऑफ असणार. त्यानंतर इथं काय असणार आहे, प्रेझेंट. म्हणजे व्होल्टेज अक्रॉस एस सी आर हे ह्या पद्धतीनं वर्क होतं. हे व्होल्टेज अक्रॉस एस सी आर हे, म्हणजे निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये एस सी आर काय असणार आहे, रिव्हर्स बायस असणार आहे. त्यामुळे हे जे सप्लाय व्होल्टेज जेवढा असणार आहे, तेवढं इथं आउटपुटला इथं मिळणार आहे. कारण की निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये एस सी आर काय असणार आहे, ऑफच असणार आहे. त्यामुळे हे जे आउटपुट इनपुट जो अप्लाय केला आहे, तेवढाच इथं काय भेटलेला आहे मला, आउटपुट. पण फॉरवर्ड बायसिंगमध्ये एस सी आरला टर्न ऑन होण्यासाठी हा एवढा टाइम पिरियड लागतो. त्यानंतर तुमचा एस सी आर काय होतो, इथं टर्न ऑन होतं. आता नेक्स्ट मेथड कोणती बघायची आहे, फुल वेव्ह आर सी फायरिंग सर्किट. ही कशाची डायग्राम आहे, हे आपण चार डायोड म्हणजे काय तयार होते, ब्रिज रेक्टिफायरची सर्किट डायग्राम. मग ह्याचं कन्स्ट्रक्शन कसं लिहायचं बघा. द सर्किट डायग्राम ऑफ फुल वेव्ह आर सी फायरिंग सर्किट इज ॲज शोन इन फिगर. दिस डायग्राम इज कन्सिस्ट इन टू फोर डायोड्स, व्हेरिएबल रेजिस्टर्स आर, कपॅसिटर सी अँड एस सी आर, म्हणजे थायरिस्टर और एस सी आर. नेक्स्ट काय असणार आहे, सेकंड डी वन, डी टू, डी थ्री, डी फोर कन्सिस्ट फोर, हिअर फोर डायोड्स आर यूज अँड दीज फोर डायोड्स जनरेट दी ब्रिज रेक्टिफायर. त्यानंतर आता ह्याचं ऑपरेशन बघा कसं लिहायचं. ऑपरेशनमध्ये ड्युरिंग दी पॉझिटिव्ह हाफ सायकल, ऑपरेशन बघा कसं लिहायचं, ह्याचं ड्युरिंग दी
पॉजिटिव हाफ साइकिल डायोड D1 एंड D2 एक्ट्स एज ए फॉरवर्ड बायस. डायोड D1 एंड D2 एक्ट्स एज ए फॉरवर्ड बायस एंड ड्यूरिंग द नेगेटिव हाफ साइकिल डायोड D3 एंड D4 एक्ट्स एज ए फॉरवर्ड बायस. म्हणजे तुम्ही जो काय केला सप्लाय अप्लाय केला हे ह्यापजन मग ड्यूरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल डायोड D1 एंड D2 एक्ट्स एज ए फॉरवर्ड बायस. And after that, output voltage across load. मग आउटपुट व्होल्टेज अक्रॉस लोड तुम्हाला ह्या पद्धतीने मिळणार ड्युरिंग दी पॉझिटिव्ह हाफ सायकल. मग त्यानंतर तुमचं ड्युरिंग दी पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे इथं हे पॉझिटिव्ह टर्मिनल SCR काय होणार आहे ड्युरिंग दी पॉझिटिव्ह हाफ सायकल डायोड D1 अँड D2 एक्ट्स एज ए फॉरवर्ड बायस अँड SCR इज ऑल्सो वर्किंग इन फॉरवर्ड बायस. सो कपॅसिटर सी चार्ज अप टू दी पीक व्हॅल्यू थ्रू दी व्हेरिएबल रेजिस्टर्स आर अँड देन द गेट करंट सप्लाय टू द SCR. इकडे लक्ष द्या ड्युरिंग दी पॉझिटिव्ह हाफ सायकल डायोड D1 अँड D2 ऍक्ट्स ॲज ए फॉरवर्ड बायस अँड आफ्टर दॅट हिअर ऑल्सो थायरिस्टर्स इज ऑल्सो वर्किंग इन फॉरवर्ड बायस. ऑल्सो वर्किंग इन फॉरवर्ड बायस. सो हिअर द कपॅसिटर सी चार्ज अप टू दी व्हेरिएबल कपॅसिटर सी विल चार्ज अप टू दी पीक व्हॅल्यू थ्रू दी व्हेरिएबल रेजिस्टर्स देन ड्यू टू धीस गेट करंट सप्लाय द व्होल्टेज. म्हणजे ह्या कपॅसिटरमुळे गेट करंटला काय होणार आहे तर सप्लाय व्होल्टेज मिळणार आहे. आता ड्युरिंग दी निगेटिव्ह हाफ सायकल काय होणार आहे D3 आणि D4 काय होणार आहे फॉरवर्ड बायस होणार आहेत. म्हणजे इथे ह्या पद्धतीने अप्लाय होणार. त्यानंतर कपॅसिटर सी काय होणार आहे चार्ज होणार आहे. कोणा थ्रू चार्ज होणार आहे व्हेरिएबल रेजिस्टर्स आर थ्रू काय होणार आहे चार्ज होणार आहे. आणि हे चार्जिंग करत करत गेल्यानंतर एका ठराविक पॉईंट पर्यंत गेल्यानंतर तुमचा गेट करंट काय होणार आहे टर्न ऑन होणार. आणि गेट करंट टर्न ऑन झाल्यानंतर J1 जंक्शन J2 जंक्शन J3 जंक्शन तिन्ही जंक्शन काय झाले इथं फॉरवर्ड बायस झाले आणि मग SCR काय होणार आहे इथं टर्न ऑन होणार आहे. ही कशाची सायकल झाली ही वेवफॉर्म फुलवेवची आहे. ह्या वेवफॉर्म मध्ये इथं काय केलेला हा सप्लाय अप्लाय केलाय. ह्या आउटपुट व्होल्टेज हे लोडच्या अक्रॉस आउटपुट व्होल्टेज असणार आहे. कारण की इथं काय होणार आहे D1 आणि D2 ऑन असणार आहेत आणि इथं D3 आणि D4 काय असणार आहेत इथं ऑन असणार आहेत. त्यानंतर हा काय झाला व्हेरिएबल रेजिस्टर. हा एवढा टाइम पिरियड कशासाठी लागला इथं हा एवढा हा अल्फा SCR ला टर्न ऑन होण्यासाठी एवढा टाइम पिरियड. हा कंडक्शन अँगल झाला म्हणायचं हा फायरिंग अँगल झाला हा कंडक्शन अँगल झाला आणि हा काय झाला व्होल्टेज अक्रॉस थायरिस्टर. हे काय आहे व्होल्टेज अक्रॉस थायरिस्टर्स. ह्या पद्धतीने तुम्हाला आर ट्रिगरिंग म्हणजे हाफ वेव आणि फुल वेव RC ट्रिगरिंग मेथड आहेत. ऍडव्हान्टेजेस आणि डिसऍडव्हान्टेजेस ह्याचे ऍडव्हान्टेज आणि डिसऍडव्हान्टेज काय आहेत बघा. हे सर्किट काय AC आहे आणि ह्याचा फायरिंग अँगल काय करतोय आपण 0 to 180 degree पर्यंत काय करतोय कंट्रोल करतोय. आर ट्रिगरिंगचा फायरिंग अँगल फक्त आपण 0 degree पर्यंतच कंट्रोल करतोय. इथं 0 to 90 degree पर्यंतच कंट्रोल करतोय. पण RC चा काय करतोय आपण 0 degree to 180 degree पर्यंत कंट्रोल करतोय. आणि देअर इज नो आयसोलेशन बिटवीन गेट अँड एनोड. आणि ह्या अल्फा आहे तो अल्फा कशावरती डिपेंड आहे तर RC टाइम कॉन्स्टंट वरती काय आहे डिपेंड आहे. ह्या लेक्चरमध्ये जर कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकताय.